सर नमस्कार. नमस्कार. आज कसं काय येणं झालं सर? मी गेल्या वर्षी आलो होतो नोव्हेंबरमध्ये. त्यानंतर आज नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिने मी उपचार घेतला तुमच्या इथला. त्यानंतर आज खास आभार प्रकट करण्यासाठी आलेलो आहे तुमच्याकडे. बरं. तीन महिने पूर्ण कंटिन्यू औषध घेतले हो तुमचे. ज्या दिवशी मी आलो होतो त्याच्या अगोदर मला चालता येत नव्हतं, झोपून राहावं लागायचं. मग नंतर मित्राला कॉन्टॅक्ट केला माझ्या, धनंजय काळे म्हणून, त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी. तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव अजय अर्जुन सासणे. गावाचं नाव? पुणे. पुणे राहणार, पुणे हडपसर, पुणे. तिथून आलो होतो. त्याच्या अगोदर मला 3 वर्षाच्या अगोदर एकदा माझं स्पाईनचं ऑपरेशन पण केलेलं होतं. ऑपरेशन झालेलं होतं. मग त्यानंतर त्या ऑपरेशन नंतर 3 वर्षांनी परत त्रास झाला, परत एकदा सायटिकाचा त्रास झाला. त्यानंतर मग मी टेम्पररी एक फिजिओथेरपी आणि ते औषध घेतलं, ज्यावेळी मला चालताच येत नव्हतं. त्यानंतर मग थोडंसं चालण्यास पुरतं आलं, पण पाय दुखतच होते कंटिन्यू. 2 ते 3 महिने मी ते त्रास सहन केला. त्यानंतर मग मला मित्राकडून कळालं आणि फेसबुकवर आणि याच्यावर कळालं, इथला पत्ता कळाला तो. बरोबर. मग मित्राला विचारलं कसं डॉक्टरांचं कसं काय, तर म्हटलं एकदम व्यवस्थित डॉक्टरांचं हे ट्रीटमेंट. त्यांच्या आईचं पण गुडघ्याचं वापर हे केलेले होते ट्रीटमेंट. मग त्यानंतर मग मी नोव्हेंबर दिवाळीत नोव्हेंबरला आलो. त्यानंतर मग 2021 नोव्हेंबरच्या दिवाळीत आलो. त्यानंतर मी औषध वगैरे घेतली पहिल्या महिन्यात बऱ्यापैकी फरक पडलेला होता. दुसऱ्या महिन्यात जवळजवळ मला 90% फरक पडला. तिसऱ्या महिन्यात तर मी फिजिओथेरपी पण नाही घेतली, डायरेक्ट औषध घेतली. तुम्हाला येऊन भेटलो, औषध घेतली. त्यानंतर मी जानेवारी नंतर पूर्णपणे बरं झालो. आणि मला वाटतं एप्रिल मे नंतर मी ट्रेकिंग, छोट्या ट्रेकिंग मी पहिल्यापासून पण करत होतो. ट्रेकिंग परत चालू केल्या, दर आठवड्याला दर रविवारी जाऊन ट्रेकिंग करून येतो मी. अच्छा. आणि गाडी वगैरे तर 2-व्हीलर पण व्यवस्थित चालू होतं, आता काहीच त्रास नाही त्याचा. 1 वर्ष झालं पूर्णपणे बरा आहे. समाधानी म्हणून तर मी आता आमच्या भावांना पण थोडासा त्रास होतोय संधी होता, त्यांना पण दाखवा म्हटलं. आणि नेमकं त्यांच्या जावांना पण सेम माझ्यासारखंच सायटिकाचा प्रॉब्लेम झालेला आहे. मग त्यांना मी त्यांनी तुमच्या डॉक्टरांनी हे पण झालं बोलणं, त्यांना सकाळी फिजिओथेरपी पण सोडलं. म्हटलं पहिल्यांदा येऊन तुम्हाला सकाळी भेटावं. खास आम्ही 5 वाजता सकाळी निघून 8 वाजता येतो. अरे बापरे, फार लवकर. 8 वाजल्यापासून आम्ही तिथं बसून होतो. अरे बापरे. 8 वाजला बसलो आणि मग परत आता तुमची जेवण वाट बघत होतो. मला अनपेक्षित होत. हो, फिजिओथेरपीला सोडलं त्यांना. बरोबर. आम्ही पहिल्यांदा भेटावं तुम्हाला. हो. आणि आनंदाची गोष्ट आहे. हो. का विना ऑपरेशन तुम्ही याच्यातून खूपच हे झालं. कारण की पहिलं ऑपरेशन झालेलं, परत ऑपरेशन करणं. नाही, परत त्यावेळेस तुम्ही आल्याच म्हणाले परत आपल्याला ऑपरेशन कडे जायचं नाही असं तुम्ही स्टार्टला सांगितलं होतं. ते एका वाक्यात पण खूप धीर झाला होता. आणि त्यानंतर पहिल्याच महिन्यात औषध फरक पडलं. पण मी 3 महिने कंटिन्यू तुमच्या सांगण्यानुसार जी काय औषध प्रिस्क्रिप्शन आहे त्यानुसार 3 महिने पूर्ण कोर्स केला. बरोबर. आणि एक वर्ष झालं. आता जानेवारीला 1 वर्ष होतं. जानेवारी. हा, नोव्हेंबरला पासून आता जानेवारी 3 महिन्याचा कोर्स, 1 वर्ष. बरोबर. आनंदी आहात. खूप आनंदी. मला आमच्या भावांना दादांना पण आणलं दाखवायला, त्यांना पण थोडस संधी वाटत होते. या पद्धतीने आपण नैसर्गिक उपचार केले पेशंटवर. हो. आणि पेशंट आनंदी आहे. थेरपी आणि चाललेलं. थेरपी केली. थेरपी, अॅक्युपंक्चर वगैरे ही थेरपी केली. हो. आणि समाधानी कोणत्या वेळेस असतो माणूस? ज्या वेळेस त्याच्या कामातून अशा पद्धतीने पावती मिळते. बरोबर ना. नाही, त्यावेळेस पण मी खूप समाधानी राहतो. नाही, तुमचे व्हिडिओ बघितले खूप. बरोबर. रिझल्ट पण आहेत. धन्यवाद सर. थँक्यू. आभारी.